नमस्कार, जय शिवराय। आज आंध्र प्रदेश येथील श्रीसेल्लम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात महाराजांचं बघत असताना खऱ्या अर्थानं मनाला मनस्वी जीवनात धन्य झाल्यासारखं वाटलं। कारण की आजचा योगायोग असा आहे की प्रतापगडचं आपल्याला माहिती आहे सर्वांना युद्ध झालं होतं आणि त्यावेळी छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केला होता आणि त्यावेळी जर काही उलटं झालं असतं, अफजलखानाऐवजी जर महाराजांचा काही घातपात झाला असता, तर खऱ्या अर्थानं आज या हिंदुस्थानामधले जे काही हिंदू आहे किंवा आपण गर्वाने म्हणतो आपण हिंदू आहे, तर ते हिंदू आज या ठिकाणी राहिले नसते। अनेक वेगवेगळ्या धर्म त्यांना परिवर्तन करावे लागले असते। म्हणून ज्या राजामुळं खरं आज आपण हिंदुस्थानामध्ये हिंदू म्हणून राहतोय, त्या राजाच्या चरणी आज या ठिकाणी नतमस्तक व्हायला मिळालं। खरं जीवनाचं जे काही असं पुण्य ते माझं पावन झालं, माझं जीवन धन्य झालं असं मी मानतो आणि महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमींना विनंती करतो की या ठिकाणी आपण बघतोय की आपल्या महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेशमध्ये जर असं मंदिर एवढं भव्य दिव्य होऊ शकतं, तर आपण शिवप्रेमींनी सुद्धा महाराजांच्याबद्दल ज्या काही आपल्या मनातल्या भावना आहेत त्या कधी आपण दाखवू शकत नाही। खूप इतक्या मोठ्या मनानं आपण महाराजांना पुजतो की ते आपण दाखवू शकत नाही। म्हणून आपल्याही महाराष्ट्रामध्ये अशा जे काही गडकिल्ले महाराजांनी जे अविजय काही गडकिल्ले त्या गडकिल्ल्यांचं आपण रक्षण केलं पाहिजे आणि महाराजांची कीर्ती आज जगभर आहे तशीच सदैव ठेवली पाहिजे। एवढं बोलतो, थांबतो। जय हिंद, जय शिवराय। जय शिवराय, जय शिवाजी।